आज सकाळी मंदिर उघडण्यासाठी भाजपच्या तथाकथित आध्यात्मिक आघाडीतर्फे तुळजापूर पंढरपूर या ठिकाणी आंदोलन करण्यात यायचं होतं। बरेच दिवस याच्याबद्दलचे त्यांचे घंटानाद काय, बाकीचं काय आणि त्यांचे पदाधिकारी काय या सगळ्यांचं बोलणं चालू होतं। मंदिरं उघडली पाहिजे, मंदिरं उघडली पाहिजेत, धार्मिक स्थळं उघडली पाहिजेत, त्याच्याबरोबर मशिदी आहे किंवा चर्च आहे किंवा गुरुद्वारा आहे, हे सगळं धार्मिक अधिष्ठान असलेल्या वेगवेगळ्या समूहाच्या लोकांचं असतं, पण त्याचा राजकारणाशी संबंध जोडण्याचं काय कारण असतं तुम्हाला? जेव्हा एखाद्या राज्यातलं प्रशासन संभाव्य परिणामांचा अभ्यास करून काही गोष्टींबद्दल टप्प्याटप्प्याने निर्णय घेत असते तेव्हा उगाचच आगाऊपणाने अशा प्रकारच्या आंदोलन करून त्यांना काय मिळतं? आणि आपण लक्षात घ्या, ते म्हणतात थिएटर सुरू केली काल, आधी मॉल सुरू केले, बाजारात गर्दी हटवत नाही, मग मंदिरांनीच काय तुम्हाला होते न सुरू करायला? प्रश्न असा आहे की मंदिरामध्ये येणारा भाविक असतो, त्याला अडवणूक करणं कोणालाही जमणार नाही, आणि कुठल्याही मंदिराचा आपण एकूण वास्तुरचनेच्या हिशोबातून जर बघितलं तर आतला गाभारा हा अतिशय लहान असतो। बरं, आपल्याकडे तिरुपतीसारखी पद्धत नाही की रांगेत या लांबून दर्शन होईल, तुम्हाला काय विधी करायची किंवा फुलं द्यायची त्याच्या वेगवेगळ्या जागा नेमलेल्या आहेत। आपल्या धार्मिक स्थळांवर अशा प्रकारचं ज्याला SOP म्हणतात तसं अजून तयार केलेलं नाही, कारण थोडासा हा प्रादुर्भाव कमी झाला। आता बरेच कार्यक्रम शासनाच्या वतीने घेतलेले आहेत, माझे कुटुंब माझी जबाबदारी, त्यांची सुरक्षा, मास्क वापरा, मास्क नाही तर प्रवेश नाही, या सगळ्यातून एक जनजागरणाची मोहीम आहे। याला कुठेतरी खोडा घालण्याचं काम कशासाठी करायचं आहे? आपण जे बघतोय आणि तुमची आध्यात्मिक आघाडी वगैरे, मला तर हे कळतच नाही, राजकीय पक्ष अशा प्रकारच्या भूमिका कशा काय घेऊ शकतो? आणि ते कोण त्यांचे प्रमुख आहेत? ते असे वाहिन्यांवर येऊन अशा जोरदार मुलाखती देतात? कुठेतरी वास्तवाकडे आपण गेलं पाहिजे ना। परमेश्वर तुमचा आहे तसाच सगळ्यांचा आहे, श्रद्धा सगळ्यांचीच असते, पण त्याचं असं ओंगळ प्रदर्शन करण्याची काही गरज नाही। समजुतीने घेतलं पाहिजे, आपण त्याच्यामधला मार्ग शोधला पाहिजे, आणि सरकार त्याच्यावर निश्चितपणे काम करणार आहे याच्याबद्दल खात्री आपण बाळगली पाहिजे। कुणाचा वर तरी अन्याय करण्यासाठी असं काही केलंय का? अशा प्रकारचं अतिशय चुकीचं एक प्रकारचं वातावरण निर्माण करण्याचा सध्याच्या काळातला, एकतर आर्थिक संकट मोठं आहे, लोकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत, कारखानदारी बंद पडलेली आहे, ट्रान्सपोर्टच्या सगळ्या व्यवस्था नाही आहेत, अशा वेळेला अशा प्रकारचा हट्ट करणं मला वाटतं हे औचित्याला धरून नाही आहे। त्या पक्षाच्या नेतृत्वाने त्या गोष्टीचा फेरविचार करावा। मंदिरं सुरू करायची असतील तर त्याच्यासाठी कशा प्रकारची रचना करायला पाहिजे त्याच्यावर चर्चा करता येईल। तुम्ही पुढे या, आम्ही शासनाला सांगू, एकत्र बसून काहीतरी करू। अहो, थिएटरवाले नाट्यगृहवाले अशा चर्चा करतात ना, तुम्हालाच काय अडचण वाटते हे करण्यामध्ये? तुम्ही पुढे यावं, आपल्याला लोकांच्या श्रद्धा कायम राहाव्यात, लोकांना तो एक दिलासा या काळामध्ये सुद्धा मंदिरात जाणं, पण त्याच्यासाठीची आवश्यक खबरदारी हीही तितकीच महत्त्वाची आहे। त्यामुळे माझी विनंती अशी राहील की योग्य वेळेला मंदिरं नक्की सुरू होतील, त्यासाठीची जी तयारी आहे ती करून घेऊन सगळ्या यंत्रणांवरचा ताण कमी करून आपण लोकांना 100% दिलासा देणार आहोत।